सिटी न्यूज बुलेटिन के इस स्पॉट एडवर्टाइजमेंट के लिए संपर्क करें 9096846111। अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर बोलत असताना अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत एक समिती अमरावती येथे भेट देऊन गेली। त्यानिमित्ताने अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव संचालक वैद्यकीय शिक्षण यांच्याकडे सादर केला व संचालक वैद्यकीय शिक्षण यांनी सदर प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे। शासनाने नवीन महाविद्यालय स्थापन करण्याबाबत मनोधेय व्यक्त केले आहे। अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अत्यंत गरज आहे। अमरावती हे महसूल विभागाचे ठिकाण असून जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे। असे कुपोषणावर यश प्राप्त झाले नाही। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीमध्ये स्थापन केल्यास कुपोषणावर चांगल्या पद्धतीने मात करता येईल। याविषयी मी नागपूर येथील अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अमरावती जिल्ह्याच्या सर्व आमदारांची बैठक नागपूर अधिवेशनामध्ये घेतली होती। त्या बैठकीमध्ये मी या प्रश्नाला वाचा फोडली होती। त्यानंतर अमरावती येथील नियोजन विभागाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री माननीय दादा यांच्याकडे सुद्धा या संदर्भात सुद्धा बातमी केली होती। त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात मनोगत व्यक्त केले आहे। त्यानिमित्ताने मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे पुन्हा एकदा शासनास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत विनंती करीत आहे। अमरावती येथे जी समिती येऊन गेली त्या समितीने ती जागा प्रस्तावित केलेली आहे, ती जागा वैद्यकीय महाविद्यालयाकरता सोयीची नाही। त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिनांक 6 मार्च 2020 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात च्या भाषणामध्ये अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी घोषणा करावी अशी मी या निमित्त विनंती करते।